मुंबईमधील वसई रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीला ती झोपेत असतानाच धावत्या एक्सप्रेस ट्रेन खाली ढकलून दिले. हा संपूर्ण प्रकार CCTV माध्यमातून समोर आल्यानंतर या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा तपास सुरू केला आहे. रेल्वे स्थानकावरील CCTV कैद झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी पत्नीला पकडून प्लॅटफॉर्मवर उभा असल्याचं दिसत आहे. ही महिला झोपेत असल्याचंही व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे. एक्सप्रेस ट्रेन येण्याआधी ही व्यक्ती पत्नीला रेल्वे ट्रॅकवर ढकलून देते. या महिलेचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पत्नीला धावत्या ट्रेनसमोर ढकलून दिल्यानंतर ही व्यक्ती मागील बाकड्यावर बसलेल्या आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घटनास्थळावरून पळून जाते. या प्रकरणामध्ये रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. हा सगळा प्रकार 22 ऑगस्ट रोजी पहाटे 4:05 घडल्याचं CCTV दिसत आहे. पहाटे 4:10 सुमारास एक अज्ञात महिलेला एका अज्ञात पुरुषाने अवध एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वसई रोड स्टेशन येथे विरार बाजूकडे अवध एक्सप्रेस येत असताना सदरच्या महिलेला त्यांनी उठवून धक्का देऊन अवध एक्सप्रेस खाली ढकलले. त्याच्यामुळे तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली आणि त्याच्यामध्ये ती महिला मयत झालेली आहे. सर, काहीच माहीत पडला की कुठच्या होते, कुठून आले होते? सदर मयत महिलेबद्दल आणि जो आरोपी आहे त्याच्याबद्दल काही एक माहिती मिळालेली नाही. त्या अनुषंगाने आम्ही CCTV फुटेज वगैरे प्राप्त केलेलं आहे आणि तपास सुरू आहे.